करने वाली घटना सामने आई है, जिसमें सगे देवर ने दौलत की लालच में अपनी बड़ी भाभी और उनकी दो बेटियों को जिंदा जलाने की कोशिश की, जिसमें माँ और बेटी गंभीर रूप से घायल हो गए हैं। बुलडाना जिला सामान्य अस्पताल में प्राथमिक उपचार के बाद उन्हें इलाज के लिए औरंगाबाद रेफर कर दिया गया है। जालना जिले के जाफराबाद तालुका के कोण के रहने वाले और बुलडाना जिले की सीमा पर रहने वाली मंगलाबाई परिहार के पति का 5 महीने पहले निधन हो गया था। चूंकि मंगलाबाई परिहार के कोई पुत्र नहीं था, इसलिए उनके देवर समाधान राम सिंह परिहार उनकी संपत्ति पर नजर रखे थे। वह बार बार अपनी भाभी से बहस भी करता था। 2 जुलाई की रात आरोपी समाधान राम सिंह परिहार ने साजिश रचकर रात को करीब 3 बजे घर में पेट्रोल डालकर उनके घर में आग लगा दी, जबकि तीनों घर में सो रहे थे और उन्हें जैसे ही आग लगने का पता चला वो तीनों माँ बेटियाँ घर से निकलने में सफल रहे। हालांकि बाहर आते ही समाधान राम सिंह परिहार ने दोनों माँ बेटी के शरीर पर पेट्रोल छिड़का और उन्हें जलाने का प्रयास किया। आग में मंगलाबाई परिहार और पूनम परिहार गंभीर रूप से घायल हो गए और ज्ञानेश्वरी परिहार नाम की बेटी बाल बाल बच गई। घायल माँ बेटी का बुलडाना जिला सामान्य अस्पताल में इलाज किया जा रहा था, लेकिन अब औरंगाबाद में इलाज के लिए रेफर किया गया है। इस घटना के कारण उनकी जान को खतरा है, इसीलिए आरोपी समाधान परिहार पर आरोप लगाया जाना चाहिए और तुरंत गिरफ्तार किया जाना चाहिए, ऐसी मांग मंगलाबाई परिहार के रिश्तेदारों ने की। पुलिस ने आरोपी समाधान परिहार के खिलाफ मामला दर्ज कर लिया है, लेकिन इस घटना से इलाके में हड़कंप मच गया है। ही पुनर्बुजुर्ग तालुका जाफराबाद जिल्हा जालन्यामध्ये रात्रीला मध्यरात्रीला 2 च्या दरम्यान तिच्या काकाने समाधान रामसिंग परिहार यांनी त्यांच्या घराला आग लावून माझ्या आत्याला व तिच्या दोन आत्या बहीण पूनम तसेच ज्ञानेश्वरी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। याच्या मागचं कारण म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीवर मालमत्तेवर नजर आहे, त्यांचे म्हणजे त्यांना त्यांची जमीन बळकवण्यासाठी जमीन पूर्ण बळकवायची असल्यामुळे त्यांना रात्री जीवित मारण्याचा प्रयत्न केला। ते करत असताना ते घराच्या बाहेर पडले, घराला आग लागल्यानंतर हे उठल्या आणि घराच्या बाहेर पडता क्षणी त्यांच्या हातात स्प्रे होता, त्यांच्या आमच्या आत्याच्या देराच्या हातात समाधान परिवार त्यांनी तो स्प्रे तसेच त्यांच्या हातात असणारा दिंडूक होतं, हां दिंडुकाने ते स्प्रे माझ्या आत्याच्या अंगावर मारला। नंतर ते पकडायला तो वारा माझ्या आत्या बहिणीने घेतला पूनमने, तिच्या पाठीला आग लागलेली, पाठ जळालेली, तसेच माझे आत्या बहिणीला पोटालाही जळालेली आहे। या उपचारासाठी त्यांना चिखली या ठिकाणी आणण्यात आलं, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना काही घेतलं नाही। नंतर त्यांना सरकारी रुग्णालय बुलढाण्याला शिफ्ट करण्यात आलं। आज रोजी त्यांची गंभीर अवस्था झालेली आहे, त्यांची सध्या जीवनमरणाच्या रेषेवर आहेत, तरी प्रशासनाने जागृत होऊन आम्हाला न्याय द्यावा आणि ज्या समाधान रामसिंग परिहार आहे त्यांच्यावर कायदेशीर न्यायालयीन दंडात्मक न्यायालयीन कारवाई करण्यात येईल ही आमची प्रशासनाकडे मागणी आहे। माझं नाव ज्ञानेश्वरी राजेश्वर परिहार, गाव कोणत, आम्ही शेतात राहतो, गावापासून 1 किलोमीटर। आम्ही रात्री झोपलेलो असताना माझ्या काकांनी, म्हणजे त्यांचं नाव समाधान रामसिंग परिहार यांनी मागून पंप पाठीवर घेऊन त्यात रॉकेट पेट्रोल टाकून मागून घर पेटवलं। मला एकदम जागा आली, मी माझ्या आईला आणि बहिणीला उठवलं, तर आम्ही बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, तर बाहेरून सगळे दरवाजे लावून घेतलेले होते। वरचा थोडासा दरवाजा उघडायचे खीण होती, तर आम्ही त्याच्यातून दरवाजा उघडला, बाहेर आलो तर ते मागून पळत आले आणि त्यांच्या पाठीवर पेट्रोलचा पंप होता, 4 इंचा पंप, त्यात पेट्रोल टाकलं होतं। त्यांचं नाव समाधान परिहार होतं। त्यांनी माझ्या बहिणीच्या माझ्या आईच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि एक धेंडूक होता हातात, ते जाळ लावलेला होता, ते जाळ पकडला, माझ्या आईने चेतवलं, माझी बहीण मनात गेली धरायला, माझ्या आईला तिची पाठ सगळी पूर्ण भाजली,
मला पण माझ्या पण मांग लागले पण मी पळाले.